भूमतेला स्पर्श केलाय आणि खरोखरच मैदानाला स्पर्श केलाय. या मैदानाला स्पर्श करणं म्हणजेच आमची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता इथे व्यवस्थित सिद्ध व्हायला हवी. ह्याकरता इथे नमस्कार केला जातोय, नमन केलं जातंय, वंदन केलं जातंय या संघाच्या माध्यमातून. पाच षटकांचा मॅच होतोय, पाच षटकांचा हा सामना होतोय ज्याच्यामध्ये दोन पॉवर प्ले असतील. बॅटिंग पॉवर प्ले जो आहे तो षटक क्रमांक 2 ते 4 यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि पहिला पॉवर प्ले हा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं वातावरण, चांगलं मैदान, चांगली पोषक हवा या क्षणाला फलंदाजाला उजव्या हाताचे फलंदाज इथे चांगली फलंदाजी करू शकतील. आमचे कोरर सज्ज आहेत, युट्यूबची टीम सुद्धा इथे सज्ज झालेली आहे. द सिनेमॅटिक पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेटची स्पर्धा न्याहताय, पाहताय. आज स्पर्धेचा हा चौथा दिवस आहे. 5 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. पंचांच्या भूमिकेमध्ये सलग चौथ्या दिवसांमध्ये बघताय तुम्ही विनायक शिव म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच अजित म्हात्रे सरांना, वीर नायर सरांना, हे तीन जो पंचांची जोडी इथे खूप सुंदर काम करते. मोठमोठ्या आणि नामचिन स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांचं काम केलंय. एका बाजूला 2011 नंतर 3 लाखाची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेनंतर आमच्यासोबत समालोचन करण्याकरता हरीश पांडे सर आले. खूप अभिमान वाटतोय अशा या समालोचकाचा जो आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा समालोचक झालाय. टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन धावतं समालोचन पोहोचवलंय, प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम ते करत आहेत. आणि विशेष म्हणजे हरीश सर, तुम्ही ज्या वेळेस या परिसरामध्ये येतात त्यावेळेस एमपीचा संघ येतोय. मागे 2011 साली डीजे भोपाळ हा संघ आयशा चषकामध्ये खेळला होता. आता मात्र एमपीचे इतर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. हेमंत पाटील माझ्यासोबत सज्ज झालेत. कॉमेंटेटर्स तुम्ही पाहू शकतात, हेमंत पाटील, संदीप गावंड, हरीश पांड्या, हे तीन कॉमेंटेटर्स या स्पर्धेला आजच्या दिवसात ज्यांच्या मधुर वाणीने तुम्ही मंत्रमुग्ध होणार आहात, मधुर वाणी तुम्ही ऐकणार आहात. आणि खोय गटातील खेळाडूंना पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालाय. सर्व बाजूने जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसून या क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता सज्ज झालाय. मॅच आता स्टार्ट होतोय. टॉस जिंकलाय टी ए पाटील अँड कंपनी भिवंडी दापोडे या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय, निमंत्रण दिलं जातंय ते स्वर्गीय स्वप्निल स्मृती पोमन या संघाला, ज्या संघाच्या माध्यमातून शाहिद शेख, सुमित ढेकले हे प्रारंभिक फलंदाज उतरलेत. शाहिद शेख मॅन फ्रॉम कल्याण, कल्याणचं एक अनमोल रत्न ज्यांनी साता समुद्रापलीकडे जाऊन ज्यांनी ज्याची गुणवत्ता सिद्ध केलंय. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा कुठण्याची क्षमता तो नेहमीच दाखवतोय. आणि आतापर्यंत या संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चौकार त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. हे टेनिस क्रिकेट खेळत असताना पंचांचा इशारा, सामना सुरुवात होत आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक, मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट अशा प्रकारची ही आखणी आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक. ही जी 5 षटकं आहेत ती 5 षटकं तुमची 25 मिनिटांमध्ये टाकून व्हायला हवी ही माहिती मिळते. इथे डेड बॉलचा इशारा पंचांनी इथे दर्शवलाय. येस, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. टी ए पाटील अँड कंपनी वर्सेस स्वप्निल स्मृती. केतन म्हात्रे वाकळमचा हा खेळाडू त्याच्या पहिल्या चेंडूला स्मॅश केलाय. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 6 धावांकरता. अंध ऑफ खेळा या चेंडूला आणि या 6 धाव प्राप्त करतो फलंदाज शाहिद शेख. या ठिकाणी आपण बघतोय, पुन्हा एकदा आपण बघतोय छेडा रबर टेकचे आणि गुडशकचे मालक निरंजनजी छेडा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी टेस्टवर पुढचा चेंडू आणि या पाहुण्यांचं स्वागत केलं मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून. चेंडू शिमारेषे पार आणि हा आलाय दमदार वजनदार षटकार. 6 धावा. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, संतुलन व्यवस्थित बनवलं ऑफ स्टंपवर शपवून या फलंदाजाने आणि या 6 धाव प्राप्त केल्यात. बॅक टू बॅक 2 षटका, 2 मोठे प्रहार केलेत फलंदाज शाहिद शेख यांनी. हेमंत, यस बिल्कुल, पहिले 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट शाहिद के बल्ले से आते हुए, बहुत ही अच्छी बल्लेबाजी. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. ओहो, आता कोळी वलटपाचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय, इनसाइड आउट करून 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावीची स्ट्राइक रोटेट झाली. आता टेनिस क्रिकेटचा बाहुबली
ज्याच्या नावावर नुकताच 25 जानेवारी 2010 साली राजनंदिनी ट्रॉफी मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकण्याचा पराक्रम ज्याने पश्चिम बंगाल येथे जाऊन केला. ठाणे राबोडीचा गोलंदाज इम्रोज खान या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याने टोकले. याआधी रणजी पट्टू बघितलं आपण, राकेश प्रभू याला, पोलार्ड याला 2015 मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकले होते सुमित डेकले या फलंदाजाने. आणि एमपीएल ही नामांकित स्पर्धा या खेळाडूंनी खेळले. पुढचा चेंडू, ओहो आता हा चेंडू हवेमध्ये आणि पहिल्याच चेंडूवर बाद होतो फलंदाज सुमित डेकले. बाहुबली इथे बाद केला जातोय, बाहुबलीला इथे कैद केला जात आहे. हा पहिला धक्का आपण बघितलं, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली आणि एक सहज सोपा कॅच होता विकेट किपर साठी आणि आउट झाला सुमित डेकले, जो पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. आणि मी हेच कॉन्शियस बघत होती की केतन म्हात्रे जो एक जबरदस्त खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूने सुमित डेकले होता, एक चांगला कॉन्सेप्ट पाहायला मिळाला असतं. मात्र या ठिकाणी आउट करतोय सुमित डेकलेला केतन. गोलंदाज म्हणून त्यांना रतन बुवा टुर्नामेंट मध्ये 2020 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आता कामगिरी त्यांनी केली. आणि आता तोच केतन म्हात्रे इथे गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना एक सफलता प्राप्त करतोय. येस, वॉकलंड टीमचा जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 वेळा रतनबुवा ट्रॉफी मध्ये ग्रामीण मध्ये चॅम्पियन टीम राहिला होता आणि त्या वॉकलंड टीमचा हा गोलंदाज आपल्याला दिसतोय केतन म्हात्रे, जो वॉकलंडचा हिरो आहे, ओपन क्रिकेटचा एक जबरदस्त हिरा म्हटला जातोय. आणि या ठिकाणी 2 मोठे फटके लागल्यानंतर एक जबरदस्त कमबॅक करतोय हा वॉकलंडचा हिरो केतन म्हात्रे. येस, केतन वाकळन या गावाचा जर आपण विचार केला तर वाकळन या संघाने आतापर्यंत रतनबुवा ट्रॉफी मध्ये जवळजवळ 32 टोटल एकंदरीत जर बघितलं आपण इतरत्र टुर्नामेंट मध्ये 32 बाईक प्राप्त केलेत आणि 4 फोर व्हीलर ह्या प्राप्त केल्या ज्या टुर्नामेंट त्यांनी खेळत. असा हा केतन जो टेनिस क्रिकेटमध्ये गाजलाय. ठाण्याच्या संघामधून त्याला आपण बघितलं होतं. हा चेंडू आता व्यवस्थितरित्या खेळला जातोय, काय शॉर्ट सिलेक्शन केलंय, रिव्हर्सचा फटका खेळा या फलंदाजाने आणि चेंडू जातोय डिपिश पॉइंट क्षेत्रा बाहेर सरळ 6 धावन करता. बिगी केलं होतं या आपलेच बॅट्समन बोयाने, अप्रतिम फटका डिपिश कवरच्या दिशेने सीमारेषा बाहेर 6 धावन साठी. पुढचा चेंडू गोलंदाजाचा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला खेळला होतो तो शॉर्ट गोली क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, एका धावीनिशी धावसंख्येत बदल झाला, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 20. षटक संपतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय स्वप्नील स्मृती पोमन संघाची धावसंख्या 1 बाद 20 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चे करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमांडीज दमदार सुरुवात म्हणावी लागेल स्वप्नील स्मृती पोमन टीमची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन्स एक गडी जरूर बाद झाला, मात्र सुरुवात जबरदस्त आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे, 2 पॉवर प्ले असेल. बॅटिंग पॉवरप्ले मध्ये आपण तुम्ही 2 ते 4 दरम्यान तुम्ही बॅटिंग पॉवरप्ले घेऊ शकता. एक षटक संपलंय आणि धावपळकर धावा लागल्या जात आहेत स्वर्गीय स्वप्नील स्मृती पोमन संघाच्या त्या 1 बाद 20 धावा. दुसरं षटक टाकण्याकरता आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मोतीराम भोईर. हा सुद्धा नामांकित असा खेळाडू आहे जो गोलंदाजी आजमवण्याकरता या मैदानावर उतरलाय. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयास करेल यात काही शंका नाही, कारण पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते बंधन आता शिथिल झालंय. आणि त्याच्यानंतर इथे क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेच्या लगत जास्त पाहायला मिळत आहेत. फक्त आपण गोलंदाज सज्ज झालाय. ओहो अतिशय चांगला चेंडू टाकला जातोय, आत वळणारा चेंडू होता, फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू होता, बॅटचा हलकसा स्पर्श करून. चहाची व्यवस्था झाली आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मनोहरजी अचोलकर ज्यांच्याकडून प्रत्येक दिवशी या ठिकाणी चहाची व्यवस्था होते. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतो गुडशॉट कंपनीचे बॉल खेळवले जातात. काल सुद्धा आले होते केवीर छेडाजी, आज
निरंजनजी छेडा या ठिकाणी आपल्या व्हीआयपी डाइसवर आले, त्यांचं हार्दिक स्वागत आणि बॉल पॉन्सर झालेले आहेत ते जयंत म्हात्रे, हे सुद्धा आपल्या व्हीआयपी डाइस मध्ये उपस्थित आहेत. माझी सरपंच पद त्यांनी कामनगावचं भूषवलंय. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आणि इथे उपस्थित झालेत, त्याच्याने चेंडूंची व्यवस्था करून दिले. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया मोतीराम गोलंदाजी मार्गावर आणि त्याला समोर जातो उजव्या हाताचा मजबूत खेळाडू शाहिद शेख. फुलर लेन ते चंडू होता, अपील जोरदार केलंय पंचांकडे, मात्र पंचांनी अपील पेटवून लावलंय. धाव घेण्याची संधी नाही, धाव घेण्याचा मौका नाही. गोलंदाज इकडे चांगली कसून गोलंदाजी करतात मन, आणि हेच फार महत्वाचं असेल या क्षणाला. यस, या वेळेस बघू शकतो आपण थोडासा लेक्समच्या बाहेर बॉल असावा म्हणून अपील फेटाळून लावली होती. अंपायर विनायक म्हात्रे आणि दोन अंपायर दिसतात, दोन्ही सुद्धा म्हात्रे, एका बाजूने अजित म्हात्रे, दुसऱ्या बाजूने विनायक म्हात्रे. आणि निश्चितच 21 रन्स आतापर्यंत दिसतात स्कोरबोर्डवर. सुमित टेकले हा एक मात्र फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. टेनिस क्रिकेट मधला बाहुबली, पहिल्या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पडलाय तो ह्या मॅच मध्ये विशेष काही करू शकला नाही आणि आपलं खातं उघडतानाच तो गोल्डन डकोर बाद झालाय. सुमित डेकले पास झाल्यानंतर अबू हा नावाचा फलंदाज झाला ज्याने पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना षटकार प्राप्त केलाय. पुन्हा फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस केले जात आहेत, इन फील्ड वरून खेळायची क्षमता जास्त आहे या खेळाडूकडे. शाहिद शेख मॅन फ्रॉम कल्याण, ओहो आतवळणारा चेंडू इन साइड आउट करून खेळला जात आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कोर पट्ट्याबाहेर, नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ फोर रन्स. हा आलाय चौकार. जबरदस्त फटका, इन साइड आउट खेळला होता, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या दिशेने, कुठला शत्रक्षक त्या ठिकाणी नव्हता, गॅप मध्ये बॉल खेळला होता आणि सरळ सीमारेषा बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार, या चार धावांची धावसंख्येला आकार. धावपळीवर धावा लागल्या जातात त्या 25-25. दुसरे षटक प्रगती पथावर मोतीराम सज्ज झालाय. आता ऑप्शनच्या बाहेर निघणाऱ्या चंद्रा बरोबर बाहेर काढलं जात आहे चंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर. सहा धावन करता चौके पे छक्का. हे एक तंत्र जबरदस्त आहे, हवा जर विरुद्ध दिशेने असेल तर रिव्हर्स शॉट खेळताना आपण बघतोय बॅट्समन. आता हा शाहिद शेख गब्बर ज्याला म्हटलं जाते, 6 बॉल मध्ये 23 वर खेळतोय, जो इनसाइड आउट शॉट अप्रतिम खेळताना दिसतोय. यस, इनफील्ड म्हणून मानण्याची क्षमता त्याची जास्त आपल्याला दिसून येते. आता मात्र ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय, मोहम्मद असरुद्दीन याची आठवण करून देणारा हा क्षण. आणि आजचा दिवस जर बघितला तर आज 8 फेब्रुवारीचा दिवस आहे, मोहम्मद असरुद्दीन यांचा आजचा जन्मदिवस, कारण 8 फेब्रुवारी 1963 साली या भारतीय माजी कर्णधारांचा जन्म झाला ज्यांनी भरपूर वर्ष 171 एक दिवशी सामन्यामध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्याची आठवण नुकताच ऑन ड्राईव्ह खेळल्यानंतर मला आली. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 32. पुढचा चेंडू कोळटपाचा चेंडू त्रिफा उद्ध्वस्त झालाय, यस इज गॉन. हा एक मोठा धक्का असेल, दुसऱ्या विकेटचं पतन. धावपळीवर धावा आहेत त्या सध्या तरी 32 धावा 2 गडी बाद. धन्यवाद डीजे रिप्ले मध्ये हेमंत आपण बघू शकतोय अप्रतिम डिलिव्हरी टाकली होती आणि क्लिंग बोल्डच्या रूपेने आउट केला बॅट्समन अबू याला. धावपळीवर धावा 2 बाद 32. दोन षटकांची समाप्ती सुद्धा झाली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 सरासरीने धावपळीवर 2 गडी बाद 32 धावा लागल्यात. आता नवीन फलंदाज विजय जाधव टेनिस शिशोमध्ये ज्यांनी दबदबा केलाय, या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अर्धशतक कुठल्या खेळाडूंच्या नावावर असेल तर तो आहे खेळाडू विजय जाधव. पालघर जिल्ह्यामध्ये खेळत असताना आणि पालघर जिल्ह्याबाहेर बघितलं आपण तर सुमित डेकले हा एक नामची वीरा हा सातत्याने चमकत असतोय. मला आठवतंय एकाच मैदानावर जास्तीत जास्त सर्वोत्तम कामगिरी करणारा, एकाच मैदानावर 8 अर्धशतक पूर्ण करणारा विजय जाधव आणि मैदान होतं नवजीवनचं, तर नवजीवनच्या मैदानावर वसई नवजीवनच्या मैदानावर त्यांनी 8 वेळा अर्धशतक पूर्ण केलंय. असा खेळाडू आपल्याला बाहेर मिळतोय नॉन स्ट्राइकिंग कडे आणि स्वतः कर्णधार म्हणून जबाबदारी तो स्वीकारतोय. धावपळीवर धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32. या षटकामध्ये काय घडतंय ते आपण बघूया, कशा पद्धतीने खेळ असेल या. आता बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजाने निवडलाय, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाज मजबूत स्थितीमध्ये येतील काय. यस, खरोखरच आपण बघितलं तर निश्चितच बॅटिंग पॉवर घेतल्याचा निर्णय जो अतिशय चांगला आहे, कारण दोन्ही उजव्या बॅट्समन आहेत आणि हवा आहे.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पवन, पवन म्हणजे सवा, ओहो पवन याचा हा चेंडू फलंदाजाला व्यवस्थित खेळता आला नाही, दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा व्यवस्थित नव्हती. गोलंदाजाने पहिला चेंडू व्यवस्थित टाकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो अमन, आत्मविश्वासही यशाची गुरुकुल्ली आहे. खरोखरच कणी पवन केने एक चांगला बॉलर आहे. पुढचा चेंडू राउंड विकेट समारा चेंडू हवेमध्ये, टायमिंग व्यवस्थित करू शकला नव्हता फलंदाज, तरी सुद्धा चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर गेलाय. चार धावांकरता हा आला उपयुक्त चौकार, दॅट्स अ फोर रन्स. अतिशय चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर जातोय चार धावांसाठी. पवन केने एक चांगला बॉलर, जरो या मॅनफॉर्म गोरसाई एक चांगला एक गाव एक टीम मधला संघ आहे, त्याच्यामधून हा बिलॉंग करतोय. आज ओपन टीम मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. यस नो डाउट. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केला, चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग वन पट्ट्या बाहेर, सहा धावन करता, दॅट्स अ बिगी. बघितला आपण रिप्ले मध्ये टप्पा बघितला फलंदाजांनी, लगेच तो आक्रमक रूप धारण करतोय आणि या चेंडूला सीमारेषे बाहेर नेतोय. आता मात्र त्याचा अंदाज कुठेतरी चुकलाय, हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असल्या कारणानं पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 43, दोन षटक आणि तीन चमूची समाप्ती, धावसंख्या 43. पुढचा चेंडू, आता या चेंडूला ऑन साइड ला खेळला जातो, चांगली बॅकली बघायला मिळाली, पद्धत आली त्याचा चांगला वापर होतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर, सहा धावन करता, युथ सिक्स. शॉट का जबरदस्त स्टाईलिश फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन शाहिद याच्या बॅट मधून 189 वा षटकार आतापर्यंत लागलेला आहे या गुड शॉटच्या बॉलवर. 189 189 वा षटकार. आता बघितलं आपण अतिशय चांगला फटका त्याने अद्यावत केलाय, त्याची खेळी संदर्भात जर बघत असेल तर तो 40 या व्यक्तिगत धावसंख्ये खेळतोय. पुन्हा आता वाट बघितली आणि वाट लावली, तडाखे बंद फलंदाजी, षटकार. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुलचा फटका, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला खेचून काढलं आणि सरळ डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 12 बॉल मध्ये 46 वर खेळतोय, फक्त 4 धावा दूर अर्ध सेंचुरी पासून. अगदी बरोबर, क्लीन बोल्ड आणि ते अर्धशतक होता होता त्याला परतावं लागतं, त्रिपाची त्या स्वरूपात तो परतलाय, तिन्ही यष्ट्या त्याने दाखवलाय आणि गोलंदाजाने त्याचं काम पुरेपूर केलंय. शाहिद याला असं वाटलं होतं की हा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या दिशेने येईल, मात्र एक विरीक्षण केलंय, एक बदल केलं, ते कसं होतं ते आपण बघूया. बघा आत वळणारा चेंडू होता, या आत वळणाऱ्या चेंडूला व्यवस्थित खेळता आला नाही फलंदाजाला आणि तो त्रिपाची स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. आता नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या, सुनील चावरी मॅन फ्रॉम रायगड, अतिशय चांगला खेळू आहे सुनील चावरी. इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर शाहिद शेख याचा जो स्कोर आहे तो स्कोर दाखवला जातोय. 13 चेंडू मध्ये 46 धावांची चांगली झंझावती खेळी केली आणि पवन केने याला या गोलंदाजाने त्याला त्रिपाचित केलं. हे मानणं इथे तीन षटक सुद्धा समाप्त झाले, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 55, अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. या दोन षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ समालोचक हेमंत पाटील यांच्या मुखातून. बहुत बहुत धन्यवाद संदीप गावण, बहुत ही अच्छा मॅच रही इस वक्त, जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली शाहिद शेख के बल्ले से, जिन्हें गब्बर कहा जाता है टेनिस क्रिकेट में. अब दो ओवर शेष, वो देखना है दो ओवर में कितने रन बनाते. अब तक टोटल हम देखे तो 55 रन, बहुत ही अच्छा टोटल तीन ओवरों में. पहले ओवर में जो पीले पर्दे के अंदर बैठे हुए दर्शक है उनको मैं गुजारिश करूंगा पीले पर्दे के बाहर जाके आपको बैठना है. हेमंत पोमळगावचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय महेंद्र वासुदेव मात्रे साहेबांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. वेलकम महेंद्रजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2020 मध्ये. चौथी ओव्हर लेके आ रहे इस वक्त जीत सामने वाले छोसे यानी गावदेव एंड से गेंदबाजी करेंगे. पहली गेंद, वो खूबसूरत गेंद थी, ठीक तरह से खेल नहीं पाए, मिड विकेट में गेंद चली गई, डिप में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग डिप के खिलाड़ी द्वारा, एक रन मिल पाएगा और इस एक रन से टीम का टोटल जा चुका है अब 56 रन.
एक एक धावपळ मोलाची आहे. इथे जसं लूज चेंडू मिळाला तर त्याला पुरेपूर समाचार घेत आहेत, त्याचा खरपूस समाचार घेत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे हे फलंदाज. बॅटिंग पॉवर प्ले का बहुत ही अच्छा समाचार लिया शायद शेख ने. 23 रन लिए थे बैटिंग पावर प्ले में, 3 छक्के और एक चौका लगाया था पवन केने के गेंदबाजी के ऊपर. सामने वाले छोर से फिर से एक बार जीत. ऑफ स्टंप के बाहर की गेंद, मिस टाइम शॉट, टॉप एज लगी थी इस वक्त, लेग स्लिप में गेंद चली गई थी. अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा. एक ही रन मिल पाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं, एक से टोटल जा चुका है अब 57 रन स्वप्निल स्मृति पोमन टीम का स्कोर. पहिल्या विकेट साठी विशेष भागीदारी झाली नव्हती, मात्र त्याच्यानंतर आपण बघितलं पहिल्या विकेट करता 20 धावांची भागीदारी दिली, त्यानंतर एक 23 धावांची भागीदारी बहुमूल्य भागीदारी होती. लेफ्ट आर्म रिवर्स शॉट खेलने की कोशिश, यहां पर चूके बल्लेबाज विजय जाधव. हवा के दिशा में खेलना चाहते थे लेकिन चूके, डॉट गेंद जाती हुई. अच्छा कमबैक किया इस ओवर में गेंदबाज जीत बोयर ने, क्योंकि पिछले 3 ओवरों में बहुत ही स्कोर आया था 55 रन 3 ओवरों में. अब 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं जीत ने. ओ हवा में खेल दिया इस वक्त गेंद एक्स्ट्रा कवर के दिशा में, खिलाड़ी वहां पर लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बाहर चली गई बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. बहुत ही अच्छा फॉलो थ्रो देखने को मिला बल्लेबाज विजय जाधव का, और ये शॉट मारने में माहिर खिलाड़ी माने जाते हैं. गेंद के बराबर नीचे आए थे इस वक्त, यॉर्कर करने की कोशिश, ऑन ड्राइव किया, गेंद जा पहुंची वाइड ऑफ लॉन्ग ऑन में, लेकिन यहां पर मिस फील्डिंग और गेंद बाउंड की बाहर चली गई 4 रनों के लिए. रिप्ले मध्ये चंडू मध्ये काही खराबी नव्हती, मात्र अतिशय चांगला फटका खेळला गेला. टायमिंग जर व्यवस्थित नसला तरी शतरक्षकाला भेदून, शतरक्षकाच्या 2 ढळ्यांना मधून हा चंडू निघून गेलाय. 4 धावन करतोय आणि 147वा चौकार या टुर्नामेंट मधला पाहायला मिळतोय. इस वक्त हुक करने की कोशिश फाइन लेग में लेकिन खिलाड़ी मौजूद. अच्छी फील्डिंग तटिया सर्कल के अंदर, एक ही रन मिल पाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं. इस एक रन से टोटल हो चुका है अब 68 रन. ओवर की भी समाप्ति, तो 4 ओवर की समाप्ति के बाद बहुत ही अच्छा टोटल नजर आ रहा है इस वक्त स्वप्निल स्मृति पोमन टीम का स्कोर 68 रन. अभी भी एक ओवर शेष, देखना है कितने रनों का टारगेट देती है स्वप्निल स्मृति टीम पाटिल एंड कंपनी टीम के सामने. एक छोटा सा ब्रेक हुआ, ब्रेक नंतर अपन या एक षटका की चर्चा इतने करूया कमांडी से. बैटिंग कार्ड देखिए, शून्य का चश्मा पहन के वापस लौटे थे सुबिन डेकले. शाहिद शेख ने जबरदस्त बल्लेबाजी की, 13 गेंदों में 46 रन बनाए, और अबू अच्छे बल्लेबाजी कर रहे थे लेकिन 8 रन बना के आउट हुए. विजय जाधव 12 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, और सुनील अभी अभी आए बल्लेबाजी करने के लिए. स्वर्गीय रतन भाई पाटिल टूर्नामेंट मध्ये विजय जाधव याची जी फलंदाजी होती ती फलंदाजी बहरली नव्हती, बरेचसे निर्धाव चेंडू ते खेळले होते. आता तिकडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाकळम, तो इथे उतरलाय आणि त्या संघाविरुद्ध इथे तो धावा बनवेल काय, कारण आता शेवटचं एक षटक शिल्लक आहे. धावपळीवर धावा 68 3 गडी बाद, आखरी एक ओवर शेष, टीम का स्कोर है 68 रन. आज ओपन की टीमें यहां पर टकरा रही है, इसके बाद और एक मुकाबला रहेगा. यहां से जो भी टीम जीतेगी वो टकराएगी अजय 11 टीम के सामने. अजय 11 टीम में मध्य प्रदेश के खिलाड़ी हैं. बिल्कुल वो मुकाबला भी बहुत ही अच्छा लाजवाब मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर केतन मात्रे और द विकेट से, हवा में गेंद मिड ऑफ में, देखना है कैच होता कि नहीं, और यहां पर कैच छूटा हुआ. एक्स्ट्रा कवर की खिलाड़ी ने बहुत ही अच्छा ट्राई किया था लेकिन कैच छूटा और 2 रन पूरे कर लिए बल्लेबाज विजय जाधव ने. विजय जाधव या खेळाडूला ज्या ज्या वेळेस जीवनदान मिळत आहे त्या वेळेस तो जास्तीत जास्त घातक बनताना त्यांना बघितलंय. अनेक टुर्नामेंट मध्ये डोळ्यासमोर येतोय, मागच्या वर्षीचा बोईसर येथील ते प्रभू दिवे क्रिकेटची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता माझ्यासोबत हेमंत पटेल तुम्ही सुद्धा होते. यस, फिर से एक बार तैयार केतन माते, राइट नाउ मूव द विकेट. ऑफ स्टंप की काफी बाहर गेंद रखी थी इस वक्त, व्हाइट का इशारा अंपायर अजित मात्रे द्वारा.
एक रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में, स्कोर जा पहुंचा 71 रन। चंडू हाथ मध्य फिर वेगवेगळा प्लैनिंग करने की क्षमता है केतन मात्रे या गोलंदाजा मध्य। केतन मात्रे फिर से एक बार वो हवा में खेल दिया, इस वक्त लॉन्ग ऑन वर्ड ऑफ लॉन्ग ऑन की दिशा में गेंद बाउंड्री के बाहर चली जाएगी 6 रन के लिए। जबरदस्त प्रहार खेल रहा है फलंदाज विजय साधव यानी, जीवांची आकांक्षा करून हा फटका खेळला आहे आणि या 6 धाव मिळतात। मोठा फटका, लांब लचक असा हा फटका होता, उंचच उंच चेंडू बऱ्याच वेळ होता हवेत, नंतर तो सीमारेषा पलीकडे गेलाय। 6 रनचे स्कोर 77 रन 77। इसे बाद अच्छा ड्राइव है, वाइड स्पीड विकेट में गेंद जा पहुंची, अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा, यहां पर स्ट्राइक लेना चाहते हैं विजय जाधव और ये रनआउट के रूप में आउट होके जाएंगे वापस सुनील। बल्लेबाज जा रहे हैं बल्लेबाजी के लिए, होंडो मैन फ्रॉम वाडा, बहुत ही अटैकिंग बल्लेबाज है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी इस टेनिस क्रिकेट में अपने बल्लेबाजी से बहुत ही माने जाते हैं। स्ट्राइक इन के ऊपर विजय, अभी भी गेंदे शेष है 3 इस ओवर की यानी इस इनिंग की, 3 गेंदे शेष और टीम का स्कोर हुआ है 78 रन 78। केतन की अगली गेंद और टॉप एज लगी, यहां पर आउटसाइड एज लगी थी, कैच हो सकता है और स्वप्न स्पेशल आसान सा कैच विकेट कीपर के लिए, आउट होते हुए वापस जाएंगे। बघू शकता तुम्ही विजय साधव पॅव्हिलियनच्या दिशेने परतताना, ज्याने 9 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली आणि केतन मात्रे यालाही सफलता मिळते। आता त्यांचेच बंधू संतोष जाधव उर्फ पिन्या मैदानाच्या आत गेलेत, धावपळीवर धावा लागल्यात 78 78। केतन मात्रे फिर से एक बार तैयार, ऑन साइड में खेल दिया इस वक्त और अगेन वन बाउंस बाउंड के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद इथे तुम्ही बघतायत नवोदित पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सविता संदीप पाटील मॅडमचं आगमन झालंय आणि त्यांच्यासोबतच त्यांचे पतिश्री संदीप पाटील माजी उपसरपंच मालजीपाडा विद्यमान सदस्य मालजीपाडा। वेलकम सर, वेलकम मॅडम, आम्ही आपलं स्वागत करतो बहुजन विकास आघाडी आयोजित आमदार चषक 2020 मध्ये, वेलकम। आखिरी गेंद के ऊपर एक रन आया और टोटल कैच हुआ है, बिल्कुल विकेट मिला आखिरी गेंद के ऊपर और स्कोर हम देखे तो 82 रन और 83 रनों की चुनौती रहेगी जीतने के लिए 5 ओवरों में। केतन मात्रे को अब अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, जिस प्रकार की बल्लेबाजी शाहिद शेख ने की, जिस प्रकार की बल्लेबाजी विजय जाधव ने की पहले इनिंग में, उसी प्रकार अब बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर टीए पाटिल एंड कंपनी भिवंडी टीम को। हेमन निश्चित चर्चा तर आपण करणार आहोत कारण जिंकण्याकरता लक्ष आहे ते आमचे स्कोर सांगतात 83 या धाव संख्येचं। व्हीआयपी डाईस वर आपण बघूया, इथे या स्पर्धेचे आयोजक महेश पाटील हे आपल्याला दिसून येत आहेत, त्यांच्याच बाजूला आपण बघतोय मालचीपाडा गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य संदीप पाटील हे पाहायला मिळतात आणि तदनंतर त्यांच्या शेजारी ज्या नुकताच दाखल झालेत पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सविता संदीप पाटील मॅडम ह्या दाखल झालेत। आणखीन पुढे आपण गेलो तर कामन गावचे आणखीन एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय जयंत मात्रे माजी सरपंच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्यांच्या बाजूला तर आपण बघितलं निरंजनजी चेहरा जे गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल या कंपनीचे मालक आहेत ते सुद्धा दाखल झालेत। अशा या बऱ्याचशा व्यक्ती बऱ्याचशा प्रतिष्ठित हस्ती पाहायला मिळतात, त्यानंतर पोमन गावचे
अनमोल रत्न पोमन गाँव से विद्यमान पोलीस पाटील महेंद्र वासुदेव मात्रे साहेब सुद्धा अपने अतिथि कक्षा मध्ये पाहायला मिळत आहेत। या बड़े हस्ती एक खेळाडू कक्षा मधून जे खेळाडू आहे ते खेळून करता खुर्च्या हे रिकामी करा त्या खेळाडू कक्षा मध्ये फक्त खेळाडू राहतील। माहिती मिळते की त्या खेळाडू कक्षा मध्ये प्रेक्षकांनी जास्त गर्दी केलीय। प्रेक्षक हो तुम्ही क्रिकेटचे दर्दी आहात, तुमची गर्दी सध्या खेळाडू कक्षा मध्ये करू नका। इतर जे स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये जाऊन तुम्ही क्रिकेटचा आनंद लुटू शकतात किंवा खेळाडू कक्षाच्या बाजूला सुद्धा उभे राहून तुम्ही क्रिकेटचा आनंद लुटू शकतात। म्हणूनच सहकार्य करा। मी विनंती करतोय आता दुसऱ्या इनिंग मध्ये 83 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काही घडामोडी करतायत। टी ए पाटील अँड कंपनी भिवंडी दापोडे संघाचे प्रारंभिक फलंदाज आणि स्वप्निल स्मृती पोमन संघाचे गोलंदाज काय करतात याचं धावतपणे ऐकवण्याकरता मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ इंडिया सर हरीश पांडे यांना। हरीश पांडे सर प्लीज कम ऑन स्टेज आणि लक्षात घ्या समोर बघा, समोर जो समोर आपण बघितलं तर डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक बसलेत पडद्यावर त्याने मैदानाच्या बाहेर बसा। एमपी मेरे ख्याल से एमपी एमपी की वो टीम है, बाउंड्री लाइन के ऊपर आप बैठे प्लीज, थोड़ा सा बाहर जो येलो कलर का पर्दा है उसके पीछे जाके आपको बैठना है। जो भी दर्शक येलो पर्दे के अंदर बैठे उनको सूचना है कि आप येलो पर्दे के पीछे जाके बैठना है। आवाज ऐकणार आहोत अपन व्हॉइस ऑफ इंडिया जनी अपने आवाजाची जादू आउट ऑफ इंडिया मध्ये जाऊन सुद्धा पसरवलेली आहे। मग शारजा इंटरनॅशनल स्टेडियम असो असे हे भारताचं अनमोल रत्न व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर पुन्हा एकदा या इनिंग मध्ये काय घडामोडी करतायत, कशी काय फलंदाजी होत आहे, कशी काय गोलंदाजी होत आहे याचा धावतो म्हणून ऐकवण्याकरता कॉमेंटरी बॉक्स मध्ये सचिव होत आहेत। वेलकम सर, खूप खूप धन्यवाद। ठीक आहे ना साहेब? नाही ना आमदार चषक 2020 मध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। स्वप्निल स्मृती पोमन या संघाने लक्ष दिलं 83 धावांचं 30 चेंडू मध्ये आणि आता टी ए अँड कंपनी भिवंडी हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। सुलतान खान आणि फलंदाज आहे ऋषी बोईर। पहिला चेंडू आणि टोलावून मारलाय, धावायची गरज काय, चेंडू हवेमध्ये 6 धावांसाठी। जबरदस्त बैठक शॉट ज्याला म्हणतात आपण महाराष्ट्रामध्ये आणि हा बैठक शॉट गाजवला तो ऋषी भोईर यांनी। जशास तसे असा प्रत्युत्तर, पहिला चेंडू आणि चेंडूला लवकर ओळखलं होतं आणि वारा ज्या दिशेने आहे त्या दिशेने त्या चेंडूला त्यांनी टायमिंग करत फेकून दिलं मैदानाच्या बाहेर। जबरदस्त षटकाराने सुरुवात करून दिली आहे ऋषी भोईर। सुलतान यांचा पुढील चेंडू आणि अतिशय देखणा असा हा ग्राउंड शॉट आणि 4 धावा ऑन ड्राइव्ह चा फटका। जो फटका हवेतून गेला हवा शहारली आणि ज्या फटक्यावर त्यांनी ग्राउंड शॉट मारला गवत होरपडलं अशी फलंदाजी करणारा ऋषी भोईर। टी अँड कंपनी दापोडे भिवंडी हा संघ प्रथम गोलंदाजी केली होती आणि आता ते फलंदाजी करतायत। 10 धावा झालेत, 28 चेंडू आणि 73 धावा। पॉवर प्लेचं षटक अति महत्वाचं असणार आहे कारण दोन पॉवर प्ले आहेत। पहिलं षटक हा पॉवर प्ले असणारच आहे आणि नंतर षटक क्रमांक 2, 3, 4 पैकी कुठला एक। सुलतान खान पुढील चेंडू इनसाइड आउट खेळलेत, सुमित डेगळे चेंडू ज्या खाली आणि सुमित डेगळे अजून एक लाख मोलाचा जेल टिपतोय आणि बाद होऊन परततोय तो ऋषी भोईर। मोठे फटके आल्यानंतर ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र जबरदस्त जज केला आणि
ते चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचला होता सुमित डेकल्याने अप्रतिम कॅच घेतला जो खतरनाक ठरत होता बॅट्समन ऋषी भोईर. इथे सुलतान खानला सुद्धा थोडे आपण गुण देऊया कारण त्यांनी पहिला चेंडू टाकला तो मधल्या एसटीवर, दुसरा चेंडू जो टाकला होता तो त्याने ओव्हरपिच टाकला होता, मात्र हा चेंडू त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. म्हणजे त्याला माहित आहे की फलंदाजाला जरी मला मारायचा असेल तरी ऑफच्या बाहेरून त्यांनी लेग साईडला मारावा लागेल आणि असं न करता फलंदाज इनसाईड आउट खेळायला गेला. आणि सुमित डेकळे यांनी आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दोन अप्रतिम झेल टिपले होते आणि या सामन्यामध्ये सुद्धा तो झेल टिपतोय आणि संघाला इथे पहिला गडी मिळवून देतोय. सुलतान खान दादावे गडी बाद नवीन फलंदाज आहे पवन आणि स्ट्राईकवर आहे केतन म्हात्रे. दोन्ही जबरदस्त असे खतरनाक खेळाडू आहेत. सूर गवसला तर काहीही करू शकतात असे दोन्ही फलंदाज. आताचा चेंडू खेळू शकले असते केतन म्हात्रे, मात्र पंच अजित म्हात्रे यांनी दाद दिलेला नाहीये. सुलतान खान यांचा निर्धाव चेंडू संपतोय. 83 धावांचं माफक लक्ष आहे, 10 धावा एक गडी बाद. आता हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न परंतु देखणं असा ग्राउंड शॉट आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. आकर्षक फटका. समिती निवडणूक आहे शिटी साधी खास, इंद्र आपांची उमेदवारी संविता पाटील ही सर. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष, बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. शिटी वाजना अपजलसना, शिटी वाजना अपजलसना. धन्यवाद. 3 चेंडू मध्ये 10 धावाकडे ऋषी भोईर हा पहिला फलंदाज बाद झाला आणि एक षटकाच अखेरीस 14 धावा एक गडी बाद. आणि काय सांगू इच्छिता एमनजी पाटील, आता उर्वरित ज्या षटक आहेत ते म्हणजे 4 आणि 24 चेंडू मध्ये 69 धावांची गरज. निश्चितच ज्या प्रकारे सुरुवात झाली होती अप्रतिम सुरुवात, मात्र त्यानंतर आपण बघितलं तर 3 बॉल जरूर डॉट झाले. शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका आला आणि केतन म्हात्रे एक अतिशय जबरदस्त बॅट्समन आहे, हा जर टिकला तर निश्चितच संघ टिकू शकतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर 16.6 च्या सरासरीने वाटचाल करायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धाव्यांनी थोडासा मागे पडलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय टीए पाटील अँड कंपनी भिवंडी टीम, तर निश्चितच चांगली बॅटिंग अद्याप करावी लागेल आणि हा सामन्यामध्ये आपण भविष्यवाणी करू शकणार कारण दोन्ही संघामध्ये चांगली फलंदाजी लाईन आहे. चित्त थरारक सामना. नवीन षटकातील पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हॉंडाच्या बाजूने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. रिव्हर्सचा फटका आपण बघितला, हॉंडाला सुरुवातीला वाटलं की लेफ्ट साईडला बॉल जाईल, त्याच्या राईट साईडनी बॉल जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्कीच अशा वेळेला जरी दिवस असला तरी डोळ्यांमध्ये जाई काजळ हे लावणं गरजेचं आहे कारण नाहीतर असे जर चेंडू मैदानाच्या बाहेर 4-4-4 गेले तर नक्कीच या सामन्याला कलाटणी मिळवून देऊ शकतो टी अँड कंपनी भिवंडी. 18 धावा एक गडी बाद. संतोष जाधव यांचा पुढील चेंडू बॅकफुट वर जाऊन शॉट साठी जागा बनवली, एक धाव पूर्ण केली आणि खूप वेगाने दुसरी धाव पूर्ण करतायत. जबरदस्त इथे दोन्ही फलंदाज यांनी प्रत्यक्षिक घडून आणलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट काय असते, स्वतःची धावा तर महत्वाची असतात परंतु आपला जो साथी आहे त्याच्या धावाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे. धावसंख्या 20 एक गडी बाद. आता चांगला चेंडू अगदी यष्टनच्या वरून जातोय विजय जाधव यांच्याकडे. संतोष जाधव आणि विजय जाधव दोन्ही जाधव बंधू. धावसंख्या अजूनही 20 वर स्थिरावलेली आहे. रिक्वायर्ड रन रेट 18 आणि करंट रन रेट जर बघितलं तर 13.33. आणि आता बघा कुठल्या पद्धतीने बुंदा मारलाय आणि चेंडू जवळजवळ सीमारेषेपर्यंत गेलाय. संतोष जाधव यांचा चेंडू एवढा वेगवान आहे की आता चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय.
आजच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त बॉलिंग केली होती संतोष जाधव यांनी. फक्त 8 रन्स दिल्या होत्या 2 ओव्हर मध्ये आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. सो मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर चौका लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय संतोष जाधव. खूप चांगली कामगिरी. स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी ही नेहमी वाखाणणे योग्य गोलंदाजी असते आणि आता नवीन फलंदाज म्हणून उतरलाय तो जीत. 20 चेंडू 63 धावा, 43 चा फरक आहे चेंडू आणि धावांमध्ये. म्हणजे कमीत कमी 6 ते 7 मोठे फटके मारावे लागणार आहे उर्वरित चेंडूमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे खेळपट्टीवर उभे राहून फलंदाजी करावी लागणार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट एक धाव पूर्ण करतोय रिवर्सचा फटका मारत, दुसरी धाव खूप वेगाने धावून पूर्ण करतोय तो जीत. जीत आणि केतन पहिल्या धावामध्ये, पहिल्या डावामध्ये आपण बघितलं धावांचा डोंगर होता, दुसऱ्या डावामध्ये धावांची टेकडी निर्माण झालेली आहे. 19 चेंडू 61 धावा, 19 balls 61 runs टू विन. केतन मात्र 4 धावांवरती खेळतोय आणि जीत आत्ताच आलाय आणि एक धाव अजून आपल्या खात्यामध्ये तो जमा करतोय. मात्र एकेरी दुहेरी धावने इथे लक्ष गाठता येणार नाहीये. षटक संपतंय, 2 धावसंख्या 23, 2 गडी बाद, आता 18 चेंडू आणि 60 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 20 चा आहे. तर हेमंत काय वाटते, 20 धावा प्रत्येक षटकामध्ये होऊ शकतील का? निश्चितच आव्हान जर आपण पाहिलं तर कठीणच आव्हान आहे, मात्र अशक्य असे आव्हान नाहीये. जर या ओव्हर मध्ये आता जर बघितलं राईट हँडेड बॅट्समन जो आपण बघतोय केतन मात्र जो अटॅकिंग बॅट्समन आहे, या ओव्हर मध्ये जर 20 ते 25 रन जर आल्या तर निश्चितच सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. केसी मोहन याला आता षटक दिलं गेलं. केसी मोहन यांनी आज सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी म्हणजे नेमकं काय? तर जशी विविधता फलंदाजीमध्ये असते तशी गोलंदाजीमध्ये सुद्धा असते. कधी उजव्या एष्टीवर, कधी डाव्या एष्टीवर, कधी गुड लेंथ, कधी शॉर्ट ऑफ लेंथ, कधी यॉर्कर, कधी बाउन्सर, कधी स्लोअर वन, अशा वेगवेगळ्या, कधी फुल टॉस चेंडू, हा सुद्धा ब्रह्मास्त्र ठरू शकतो. मात्र या संघाकडे आता या सामन्यामध्ये नझीम गुल्ली यांना सुद्धा तुम्ही बघत आहात. तर नझीम गुल्ली एका बाजूला तुम्ही बघताय, केसी मोहन आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे या संघाची, संतोष मडवी यांना सुद्धा तुम्ही बघत आहात. अतिशय चांगलं गोलंदाजचा भरणा असलेला हा संघ आहे स्वप्निल स्मृती पोमण आणि विजय जाधव या संघाचा संघनायक, यष्टी रक्षक म्हणून कामगिरी पार पाडतोय. नाझीम गुल्ली हा फाईन लेगला आहे, शाहिद शेख उभा आहे थर्ड मॅनला. मोहनच्या षटकातील पहिला चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. चांगली गोलंदाजी केसी मोहन यांच्या मार्फत पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिला चेंडू निर्धाव आणि फलंदाजांवर दडपण. आता हा चेंडू पुल करायचा प्रयत्न होता, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून तो पुल केला होता. धावसंख्या पुढे सरकते आता 2 गडी बाद 24. केसी मोहन यांचा गोलंदाजीचा ऍक्शन जर बघितलं तर थोडंफार शांतकुमार आणि श्रीशांत यांची आठवण होते. ज्या पद्धतीने तो चेंडू जेव्हा डिलिव्हर करतो, चेंडू जेव्हा तो रिलीज करतो, त्यावेळेला श्रीशांतची आठवण नक्कीच होते आपल्याला. आता दाखव टप्प्याचा चेंडू हुक करायचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी भव्य असा फटका हुकचा केतन मात्रे यांच्या बॅटीतून. चेंडूला ओळखलं आणि मग जवळपास कानाच्या उंचीपर्यंत चेंडू आलेला, परंतु उत्कृष्ट टायमिंग आणि फायनलच्या बाहेर हा चौकार. 15 चेंडू 55 धावांची गरज, धावसंख्या 28 दोन गडी बाद. केतन मात्रे 4 चेंडू 8 धावा आणि जीत 4 चेंडू 4 धावा. परत एकदा हुक केलं या चेंडूला, ताकदीचा वापर करतोय केतन मात्र. एक धाव पूर्ण करतोय आणि एकाच धावेवर समाधान. विजय जाधव धावून येतोय तिथून काहीतरी कानमंत्र देण्यासाठी.
खूप महत्त्वाचं असते. यष्टी रक्षक जो असतो तो जाऊन शाबासकी देतोय की तू अजून चांगली गोलंदाजी करू शकतोय, तू चांगलंच करतोय, परंतु अजून चांगलं कर. जे कठीण आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सोपं करावं, आणि जे सोपं आहे त्याचं जतन करावं. आताचा नो बॉल आणि फ्री हिट, एक सुवर्ण संधी समोरून चालून आली आहे. खूप पुढे निघून गेला होता आणि फ्रंटफुटचा हा नो बॉल पंच अजित म्हात्रे यांच्या मार्फत. आता चेंडू काहीसा खाली राहणारा बघायचा आहे. पंच अजित म्हात्रे आमच्याकडे बघतायत आणि नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. परत लागोपाठ दोन फ्री हिटचे चेंडू आहेत. विजय जाधव तिथे काहीतरी सांगतायत. षटक खेळलं जाते तृतीय, 31 धावा 2 गडी बाद. चार चौकार आणि एक षटकार या डावामध्ये बघितलेत आपण आतापर्यंत आणि दोन अवांतर धाव. जीत यांनी हा फुलटॉसचा चेंडू संतोष जाधव यांच्या बाजूने जातो मैदानाच्या बाहेर चार धावांसाठी. टॉस बॉल फीटचा चांगला फायदा, थोडासा जज मिस झालं संतोष जाधव आणि बॉल डीप मिडविकेटच्या बाहेर जातो चार धावांसाठी. विलोमनीय फटका होता. 13 चेंडू 48 धावा. आता जा शॉट ऑफ द डे, दिस इज शॉट ऑफ द डे, स्ट्रेट सिक्स. जबरदस्त फटका, ज्या पद्धतीने जीतने तो फटका चढवलाय बघा. धावांचा इमला रचणारा हा फलंदाज. 194 षटकार झालेत आतापर्यंत. जीत दाखवून देतोय शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. 12 चेंडू 42 या ठिकाणी आपण षटक निश्चितच संपलेला आहे आणि 3 ओच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण बघितली 41 रन. ही आलेख बघू शकता आपण पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंगचा आलेख आपण बघू शकता. आता बाय डिफॉल्ट हा बॅटिंग पॉवर प्लेचा यस ओव्हर होणार आहे. धावसंख्या झाली होती 41 दोन गडी बाद. आता 12 चेंडू 42 धावा, 30 फरक आहे. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या चेंडूला एक मोठा फटका मारावाच लागणार आहे. 12 चेंडू 42 धावा आणि बॅटिंग पॉवर प्ले, आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये केतन म्हात्रे, म्हात्रे 5 चेंडू 9 धावा. जीत हा गोलंदाजाचा कर्दन काल ठरलाय, 8 चेंडू 14 धावा. लक्ष मोठं आहे, परंतु लक्ष मोठं जरी असलं तरी आपण हे लक्ष गाठू शकतो असा वज्र निर्धार करून मैदानामध्ये उतरलाय तो जीत आणि त्याच्या सोबत केतन म्हात्रे. जर केतनच्या बॅटवर 2-4 चेंडू आले तर डेफिनेटली कुठेतरी असं वाटते की केतन या सामन्यामध्ये एक खूप मोठा गेम चेंजर खेळाडू होऊ शकतो, सामना बदलणारा पालटणारा खेळाडू. पहिला चेंडू मिसटाईम झालाय, जेल उडालाय, परंतु या चेंडूच्या खाली येत केसी मोहन यांनी चांगला जेल टिपला आणि केतनला परत पाठवलाय तो इथे गोलंदाजाने. मोठ्या घडी 6 चेंडूमध्ये 9 धावा काढत बाद होऊन परतोय केतन म्हात्रे आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संदेश. 11 चेंडू 42 धावा आणि जीत ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय या 11 पैकी त्याला किती चेंडू खेळायला मिळतील आणि तो कुठे खेळेल आणि कसं खेळेल त्यात किती धाव मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तर गुलदस्त्यात आहे. चतुर्थ षटक�![
मोठा फटका मारायचा प्रयत्न अपील आणि बाद होतोय तो जीत म्हणजे संतोष जाधव अजून एक गडी मिळवून देतोय संघासाठी. अगदी अष्टांवर मारा ठेवला तर काय चमत्कार घडू शकतो दाखवतोय आज संतोष जाधव. एकामागे एक हादरे देतोय नवीन फलंदाज आहे अविनाश. मात्र संतोष जाधव यांच्या भानामतीतून सुटका नाहीये फलंदाजांची. स्मृती भंश झालेला दिसतोय फलंदाजांचा कारण 41 धावा 4 गडी बाद. संतोष जाधव या सामन्यामध्ये सुद्धा 9 धावा देऊन 3 गडी त्यांनी बाद केले आणि अजून त्याच्याकडे 4 चेंडू शिल्लक आहे. बघायचं कुठल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न अपील केला जाते मात्र एक धाव नक्की मिळते. धाव मिळत आहेत परंतु ज्या पद्धतीने मोठ्या धावांची गरज आहे ते मिळत नाहीये. धावसंख्या अजूनही 42 आणि 4 गडी बाद झाले तर 9 चेंडू आणि 41 धावा. सुमित डेकळे स्वयं खेळाडूंना सजवत आहेत डावीहून उजवीकडे उजवीहून डावीकडे. स्वप्निल स्मृती पोमण या संघाची देहबोली हे बघण्यासारखी आहे. बघा फलंदाज आणि गोलंदाजी बघून तुम्हाला देहबोली कळणार नाही परंतु क्षेत्रक्षणामध्ये तुम्हाला देहबोली नक्कीच कळते. आता चेंडू हवेमध्ये राहिलाय. चांगली संघ सहिष्णुता बघायला मिळते. सकाळी जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा नायगाव स्टेशनच्या बाहेर एक रिक्षा उभी होती त्याचा मागे लिहिलं होतं एकीचे बळ मिळते फळ. आणि नक्कीच स्वप्निल स्मृती पोमण या संघाकडे बघितलं तर हे सार्थक ठरते. 43 धावा 4 गडी बाद. परत एकदा बुंदा मारायचा प्रयत्न केलाय. अतिशय चांगला चेंडू वेगवान होता मात्र एक धाव नक्की मिळणार आहे. लेग बाय घोषित केली जाते पंचांमार्फत. हळूहळू हा षटक पूर्णावधीकडे चाललंय. 11 धावा देऊन 3 गडी बाद केले संतोष जाधव यांनी. 44 4 गडी बाद. टी एंड कंपनी दापोडे भिवंडी. आणि परत एकदा बघा त्रिफळाची बुंदा यशस्वीरित्या मारतोय संतोष जाधव. आमदार चषक हा बरवलाय महेश या दादानी. सहा चेंडू 39 धावांची गरज. काय पॅक बॉलिंग साइड आहे. सुलतान खान संतोष मडवी नाझीम गुल्ली संतोष जाधव म्हणजे अजून तुम्हाला काय पाहिजे. गोलंदाजीतील हे सर्व रत्न आहेत. नाझीम गुल्ली ज्यांनी सुप्रीमो मध्ये हॅट्रिक केली आणि त्याच वर्षी तो मॅन ऑफ द सिरीज सुद्धा झाला सुप्रीमो चषक मध्ये असा खेळाडू. पहिली 10 PL सुद्धा त्यांनी गाजवली ईस्टर्न ब्ल्यूज या संघाकडून खेळत असताना. जबरदस्त म्हणजे सुप्रीमो हॅट्रिक बघण्यासाठी ओरकी. उस्मान पटेल बिलाल आणि रवी लिंगाला असे 3 फलंदाज त्यांनी बाद केले होते. आता एक धाव 5 चेंडू 38 धावा नाझीम गुल्ली. गोलंदाजीचा जादूगर आहे. त्याची जी बोट आहे म्हणजे त्याचा एखाद्या वेळेस मला इन्शुरन्स काढायला आवडेल असा हा गोलंदाज. अक्षय कुमार सारखा आहे. जसं जसं वय वाढत चाललंय तसं तसं तो जास्त युवा दिसतोय असा नाझीम गुल्ली.